अत्याचार जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही, मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही, मी त्या कॅबिनेटमध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर, त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत, त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे नंतर मंत्री आहे, त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहीत आहे, आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रीपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्रीपदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. बघितलं, शिवसैनिकांवरती सुरू असलेले अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी पाहता या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही त्यांना सांगत होतो, राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला गिळायला निघालाय, शिवसेना संपवायला निघालाय, शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभूत आमदाराला उमेदवाराला ते ताकद देत आहेत. हे असंच राहिलं पुढचे 2.5 वर्ष तर हाताच्या बोटावर मोजायला शिवसेना शिल्लक राहणार नाही. कोई दिक्कत नहीं है, शिवसेना भाजप युती तो सरकार, डबल इंजिन तो सरकार, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत, मी खरं म्हणजे हे डबल इंजिन तो सरकार आता आणखी वेगाने जोरात जोमाने बुलेट ट्रेनच्या गतीने धावेल. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो.